लायंस क्लब के अध्यक्ष सुरेखा पतंगिया ने वार्ता साझा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छा डॉक्टर नीलेश दिनकर पतंगे, डॉक्टर नितिन दिनकर पतंगे, डॉक्टर प्रगति नितिन पतंगे व मित्र परिवार सर। नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। शहरा तालुक्याच्या चांदोली परिसरात भात पीक जोमात आले असून शेतकरी महिला वर्ग भातभांगलीच्या कामात व्यस्त आहेत। भारताच्या सध्या परिस्थितीला पंतप्रधान जबाबदार मान्यश्री तुकाराम माळे सर। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। शहरा तालुक्याच्या चांदोली परिसरात भात पीक जोमात आले असून शेतकरी महिला वर्ग भातभांगलीच्या कामात व्यस्त आहेत। शहरा तालुक्यातील चांदोली परिसर पावसाचे आगर म्हणून संबोधले जाते। या परिसरातील मुख्य पीक भात असून शेतकरी वर्ग सर्रास भात पिकाला पसंती देत असतात। प्रत्येक वर्षी जून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात चांदोली परिसरात पाऊस पडत असतो, परंतु यावर्षी जुलै महिना सुरू झाला तरी पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। गेल्या 8 दिवसापासून परिसरात पाऊस पडला नसल्याने शेतकरी वर्ग महिला पुरुष शिवारात भात भांगलन कोळपणीच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत। यावर्षी परिसरात भात पीक जोमात आले असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। भारताच्या सध्या परिस्थितीला पंतप्रधान जबाबदार मान्यश्री तुकाराम माळे सर। भारताच्या सध्या परिस्थितीला पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व केंद्र सरकार जबाबदार असल्याचे मत काँग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी मान्यश्री तुकाराम माळे सर यांनी व्यक्त केले। शेतकरी मराठीशी बोलताना श्री माळी म्हणाले की भारत देश सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे। यामध्ये GST, नोटबंदी, वाढती महागाई याला जनता पुरतीच कंटाळली असून याला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण हेच प्रमुख कारण असल्याचे श्री माळी म्हणाले। आज भारत देशामध्ये अतिशय वाईट अशी आर्थिक स्थिती निर्माण झालेली आहे। बेरोजगारी आहे, महागाई आहे, डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत। या समस्या पाठीमागं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांचं कार्यालय हे जबाबदार आहे। आणि तसं पाहायला गेलं तर सगळे अधिकार हे पंतप्रधान कार्यालयाच्या मध्ये केंद्रित झालेले आहे। हे कार्यालय अतिशय व्यवस्थित प्रकारे या देशातली व्यवस्था हाताळत नसल्यामुळं ह्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। आज दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना क्रायसिस झाला। कोरोना क्रायसिसमध्ये पंतप्रधानांचं लक्ष नव्हतं, त्यांनी योग्य प्रकारे ती साथ लोक हाताळायला पाहिजे होते, लसीकरण करायला पाहिजे होते, कुठलीही गोष्ट न केल्यामुळं अशा प्रकारच्या साथीचा फार मोठा धक्का ह्या लोकांना सहन करावा लागला। कित्येक लोकांचा मृत्यू झाला, कित्येक लोकांना ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला। त्यामुळं ज्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे होतं पंतप्रधान कार्यालयानं हे काम केलेलं नाही। आज अतिशय भयानक अशी देशातली परिस्थिती आहे। त्यातली आर्थिक परिस्थिती बघायला गेलं तर उद्या हा देश कसा चालवायचा अशा प्रकारची समस्या ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि त्याच्या पाठीमागे 2-3 मोदीजींचे निर्णय जबाबदार आहेत। आणि त्यात सगळ्यात मोठे जर जो निर्णय असेल तर तो नोटबंदीचा आहे। त्याचप्रमाणे GST अयोग्य पद्धतीनं लागू केली। आणि त्याचप्रमाणे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळामध्ये अनपेक्षित मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन लावलं कुठलीही तयारी न करता, असे ह्या कारणामुळं हे सरकार अपयशी झालेलं आहे। त्यांनी सांगितलं एक आणि केलं एक, आणि जे जे सांगितलं ती कुठलीही गोष्ट ही सत्यात आलेली नाही। आणि त्यामुळं आज देशातली परिस्थिती अतिशय भयानक आहे। आणि ह्याला फक्त व्यक्तिगत बघायला गेलं तर पंतप्रधान कार्यालय आणि मोदीजी जबाबदार आहेत, अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।